नमस्कार मान्यकर, या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल काही महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तसंच या व्हिडिओमध्ये शैक्षणिक पात्रता काय लागेल, शारीरिक पात्रता किती लागेल, वयाची अट काय लागेल, कोणती कागदपत्रे लागतील, लेखी परीक्षा मैदानी चाचणी केव्हा घेतील, अभ्यासक्रम काय असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 2019 मध्ये फॉर्म भरली त्यांची परीक्षा कधी होणार याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही माहिती महत्त्वाची वाटली तर लाईक कमेंट शेअर करा, आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, आणि बाजूचा बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणारा नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. 2019 मध्ये फॉर्म भरले त्यांची परीक्षा कधी होणार याबद्दल आपण आधी माहिती जाणून घेऊ. तर बघा, या ठिकाणी दिलेलं आहे. पहिलं बघा, यावेळी 2019ची व 2020 पोलीस भरतीची परीक्षा एकत्रित होईल. 2019 साली ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांचे फॉर्म कायम राहतील, त्यांना पुन्हा 2020 साठी फॉर्म भरायची गरज राहणार नाही. ज्यांनी 2019 साली ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरलेत त्यात 2020च्या अजून जागा वाढतील. कदाचित शासन त्यावेळी 2019चा फॉर्म भरलेल्या उमेदवारांना त्यांनी भरलेले फॉर्म एडिट करण्याची सुविधा देतील, ज्यात त्यांनी पूर्वी भरलेला जिल्हा बदलण्याची मुभा मिळू शकते. त्यानंतर पाहतो बघा, 2020चे फॉर्म भरण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू होईल व नव्याने ज्यांना फॉर्म भरायचा आहे ते यात भरू शकतील. 2019 वाल्यांनी पुन्हा फॉर्म भरायची गरज राहणार नाही व ते आपोआप 2020च्या पदासाठीही क्वालिफाय होतील असे होण्याची शक्यता आहे. 2020चे फॉर्म 12वीच्या यंदाचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजेच साधारण ऑगस्ट 2020 2019 साली 2 वेळा फॉर्म भरून घेतलेत. प्रथम टप्प्यात पोलीस शिपाई आणि द्वितीय टप्प्यात चालक पोलीस व SRPF पोलीस दल यांच्या 1 महिन्यात फॉर्म सुटले होते. यातील फक्त प्रथम टप्प्यात भरून घेतलेले पोलीस शिपाई 2019चे फॉर्म एडिट ओपन होण्याची शक्यता आहे. पोलीस चालक व SRPF पोलीस दलाचा अभ्यासक्रम व मैदानी मापदंड वेगळा असल्यामुळे परीक्षा वेगवेगळ्या होतील. सध्याची परिस्थिती पाहता अलीकडील शासकीय भार कमी करण्यासाठी सध्याच्या शासन निर्णयाप्रमाणे लेखी प्रथम होईल व द्वितीय टप्प्यात मैदानी चाचणी होईल. MPSC च्या धर्तीवर लेखी परीक्षा एकाच दिवशी संपूर्ण राज्यात होईल, ज्यात संपूर्ण महाराष्ट्रात एकच प्रश्नपत्रिका राहील आणि मेरिट जिल्हा निहार राहील. यंदा पोलीस भरती 2020ची फॉर्म भरण्याची प्रक्रिया ऑगस्ट 2020 मध्ये सुरू होईल. लेखी परीक्षा विविध सत्रात ऑक्टोबर 2020 महिन्यात होईल. मैदानी चाचणी डिसेंबर 2020 मध्ये होईल. तर भरती झालेल्या उमेदवारांची पोलीस ट्रेनिंग फेब्रुवारी 2020 पासून महाराष्ट्राच्या विविध पोलीस ट्रेनिंग अकॅडमीमध्ये सुरू होईल. पोलीस भरती 2020 या भरतीमध्ये वयाची अट असेल पोलीस शिपाईमध्ये कुलासाठी 18 ते 28, कास्टसाठी 18 ते 33, मराठा SBC साठी 18 ते 33, SRPF फक्त पुरुषांसाठी 18 ते 25, कास्टसाठी 18 ते 30, मराठासाठी 18 ते 30, ड्रायव्हरमध्ये खुलासाठी 19 ते 28, कास्टसाठी 19 ते 33, मराठा SBC साठी 19 ते 33, बँडमध्ये पुरुषांसाठी खुलासाठी 18 ते 28, कास्टसाठी 18 ते 33 आणि मराठा SBC साठी 18 ते 33 असणार आहे. त्यानंतर शिक्षणाचे अट असेल 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष बँड पथकमध्ये 10वी उत्तीर्ण. त्यानंतर उंची बघा, मुलांसाठी 165 सेंटीमीटर, मुलींसाठी 155 सेंटीमीटर, SRPF ओनली मेलसाठी 168 सेंटीमीटर, ड्रायव्हरमध्ये मुलांसाठी 165 सेंटीमीटर, मुलींसाठी 158 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे, आणि बँड पथकमध्ये ओनली मेल यांच्यासाठी 163 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. त्यानंतर कागदपत्र बघा, 10वी 12वीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र, महाराष्ट्र आदिवासी प्रमाणपत्र डोमिसाईल, शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, SBC, ST, ST, OBC, विजय NT, नॉन क्रिमिलेअर यासाठी SBC, ST, ST, OBC, विजय NT, लग्न झालेले असल्यास नावाचे गॅजेट कॉपी विवाहित स्त्री, आणि ड्रायव्हर पदासाठी हलके वाहन चालवण्याचा TR परवाना असावा. पोलीस भरती 2020 या भरतीमध्ये पहिल्या टप्प्यात 100 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे. त्यामध्ये मराठी 25 मार्काचं असणार आहे, गणित 25, बुद्धिमत्ता 25, सामान्य अध्ययन व चालू घडीमोडी 25 मार्काचं असणार आहे. ओनली ड्रायव्हरसाठी मराठी 20, गणित 20, बुद्धिमत्ता 20, सामान्य अध्ययन व चालू घडीमोडी 20, वाहतूक 20. दुसऱ्या टप्प्यात 50 गुण मैदानी चाचणीसाठी असणार आहे. तर मेलसाठी बघा, 36 79 सेंटीमीटर ते 5.5 अधिक सेंटीमीटरने वाढावी.
1700 मीटर मध्ये 5 मिनिट 10 सेकंदात धावले तर 30 गुण असणार आहे. 100 मीटर मध्ये 11.50 सेकंद धावले तर 10 गुण असणार आहे. गोळाफेकमध्ये 8.50 मीटर पेक्षा जास्त असेल तर 10 गुण असणार आहे. त्यानंतर फिमेल साठी बघा, 800 मीटर 2 मिनिट 50 सेकंदात धावले तर 30 गुण असणार आहे. 100 मीटर 14 सेकंद मध्ये धावले तर 10 गुण असणार आहे. आणि गोळाफेकमध्ये 60 मीटर पेक्षा जास्त असेल तर 10 गुण असणार आहे. SRPF यांच्यासाठी 100 गुणांच्या मैदानी चाचणी असणार आहे. ओन्ली मेलसाठी बघा, छाती 79 सेंटीमीटर ते फुगून 5 अधिक सेंटीमीटरने वाढावी. 5 किलोमीटर 25 मिनिटात धावले तर 50 गुण असणार आहे. 100 मीटर 11.50 सेकंदात धावले तर 50 गुण असणार आहे. आणि गोळाफेकमध्ये बघा, 8.50 मीटरपेक्षा जास्त असेल तर 25 गुण असणार आहे. ड्रायव्हर यांच्यासाठी 50 गुणांची मैदानी चाचणी असणार आहे. मेलसाठी बघा, छाती 79 सेंटीमीटर ते फुगून 5 अधिक सेंटीमीटरने वाढावी. 1700 मीटर 5 मिनिट 10 सेकंदात धावले तर 30 गुण असणार आहे. गोळाफेकमध्ये बघा, 8.50 मीटरपेक्षा जास्त असेल तर 12 गुण असणार आहे. फिमेलसाठी बघा, 800 मीटर 2 मिनिट 50 सेकंद धावले तर 30 गुण असणार आहे. आणि गोळाफेकमध्ये 6 मीटरपेक्षा जास्त असेल तर 20 गुण असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.